नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संतोष पवार सर, संचालक ओमकार करियर अकॅडमी। या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण घनसंख्या या घटकाचा अभ्यास करणार आहोत, म्हणजे थोडक्यात कमीत कमी वेळेमध्ये संख्येचे घन कसे काढले जातील। घनसंख्या की ज्याला इंग्रजीमध्ये आपण क्यूब नंबर्स असं म्हणतो, तर ही शॉर्ट ट्रिक्स आपण शिकणार आहोत। यामध्ये घनसंख्या याचा अर्थ कोणत्याही संख्येचा तीन वेळा गुणाकार, म्हणजे उदाहरणार्थ एकचा घन बरोबर एक गुणिले एक बरोबर उत्तर एक येईल। समजा दोनचा घन करावयाचा आहे, तर दोन गुणिले दोन गुणिले दोन बरोबर आठ, म्हणजे टू क्यूब इज इक्वल टू टू मल्टीप्लाय बाय टू मल्टीप्लाय बाय टू इज इक्वल टू एट असं आपण सांगतो। याप्रमाणे आपण साधारणपणे दहापर्यंतचे क्यूब आपल्या पाठ असतात, तीनचा घन सत्तावीस, चारचा घन चौसष्ट, पाचचा घन एकशे पंचवीस, सहाचा घन दोनशे सोळा, सातचा घन तीनशे त्रेचाळीस, आठचा घन पाचशे बारा किंवा नऊचा घन सातशे एकोणतीस, दहाचा घन एक हजार ही आपण सांगू शकतो। पण या पुढील संख्यांचे घन काढत असताना आपल्याला शॉर्ट ट्रिक्सचा वापर करावा लागतो। आज आपण अकरा ते एकोणीस पर्यंतच्या संख्यांचे घन पटकन कसे काढता येतील याबद्दल बोलणार आहोत। म्हणजे उदाहरणार्थ समजा तुम्हाला बारा या संख्येचा घन काढावयाचा आहे, तर तुम्ही काय कराल, पहिल्यांदा ते दोनही अंक लिहा, पहिला अंक एक दुसरा अंक दोन, त्याच्यानंतर दोन या अंकाचा वर्ग करा, त्यानंतर दोन या अंकाचा घन करा। बघा आपण पहिलं काय केलं, एक दोन जसेच्या तसे लिहिले, इकडे काय केलं दोनचा वर्ग केला, इथे दोनचा घन केला। त्यानंतर काय करा, मधले जे दोन अंक आहेत त्यांची दुप्पट करा, दोनची दुप्पट चार, चारची दुप्पट आठ, आणि म यांच्या बेरजा करायच्या। या ठिकाणी काही नाही असं गृहीत धरा। आठाचे आठ, आठ आणि चार बाराचे दोन हातचा एक, चार आणि एक पाच, पाच आणि दोन सात, एकाचा एक, त्यामुळे बाराचा घन बरोबर किती येईल, सतराशे अठ्ठावीस। याचप्रमाणे समजा आपल्याला तेराचा घन काढावायचा आहे, तर आपण पहिला एक परत तीन, तीनचा वर्ग नऊ, तीनचा घन सत्तावीस। पुन्हा काय करणार, तुम्ही मधल्या संख्येची दुप्पट करणार, तीनची दुप्पट सहा, नऊची दुप्पट अठरा, आणि यांच्या बेरजा कराल। यामध्ये मात्र सत्तावीसचे सात, सत्तावीसचे सात याचा हातचा दोन येईल, अठरा आणि नऊ सत्तावीस, सत्तावीस आणि दोन एकोणतीस, एकोणतीसचे नऊ परत हातचा दोन येईल, सहा आणि तीन नऊ, नऊ दोन अकराचा एक, हातचा एक येईल, एक आणि एक दोन, त्यामुळे तेराचा घन असेल दोन हजार एकशे सत्त्याण्णव। समजा तुम्हाला पंधरा या संख्येचा घन करावयाचा आहे, तर पंधराचा घन करत असताना पहिल्यांदा एक परत पाच, त्यानंतर पुढे पाचचा वर्ग पंचवीस, त्यानंतर पाचचा घन एकशे पंचवीस। पुन्हा काय कराल, पाचची दुप्पट दहा, पंचवीसची दुप्पट पन्नास, आणि एकशे पंचवीसचा पाच तुमचा हातचा बारा येईल, पंचवीस आणि पन्नास पंच्याहत्तर, पंच्याहत्तर आणि बारा सत्त्याऐंशीचे सात, हातचा आठ येईल, दहा आणि पाच पंधरा, पंधरा आणि आठ तेवीसचे तीन, हातचा दोन येईल, दोन आणि एक तीन, तीन हजार तीनशे पंच्याहत्तर हा पंधराचा घन झाला। याप्रमाणे अगदी काही सेकंदामध्ये तुम्ही या संख्यांचे घन करू शकता। आता आपण पाहूया ज्या संख्येच्या एकक स्थानी एक हा अंक आहे या संख्यांचे घन करत असताना। समजा आपल्याला एकवीसचा घन करावयाचा आहे, तर या ठिकाणी काय करायचं, एकवीसचा घन करत असताना आता आपण डावीकडून उजवीकडे सुरुवात केलेली होती, आता आपण उजवीकडून डावीकडे, म्हणजे पहिल्यांदा तुम्ही एकवीस लिहाल, परत ह्या दोनचा वर्ग चार लिहाल, दोनचा घन आठ लिहाल, म्हणजेच एकाचा एक, एक आणि दोन हे अंक जशा तसे लिहिले, जसे आहेत तसे लिहिले आपण, परत दोनचा वर्ग लिहिला आणि दोनचा घन लिहिला, परत मधल्या संख्यांची दुप्पट करा, दोनचे दुप्पट चार, चारचे दुप्पट आठ, आणि मग बेरजा करा, एकाचा एक, चार आणि दोन सहा, आठ आणि चार बारा, हातचा एक, आठ आणि एक नऊ, म्हणजेच एकवीसचा घन असेल नऊ हजार दोनशे एकसष्ट।
समजा तुम्हाला 31 या संख्येचा घन करावयाचा आहे, तर पहिल्यांदा तुम्ही 31 हा अंक लिहाल, त्यानंतर 3 चा वर्ग 9, 3 चा घन 27, मधल्या अंकांची दुप्पट कराल, 3 ची दुप्पट 6, 9 ची दुप्पट 18, आणि मग परत 1 चा 1 6 3 9 18 आणि 9 27, अच्छा 2 27 आणि 2 29, म्हणजे 31 चा घन 29791, याप्रमाणे आपण पुढील संख्यांचे घन पटकन करू शकतो। तर अशा पद्धतीने अगदी शॉर्ट ट्रिक्सने आपण ह्या संख्यांचे घन करू शकतो। पुढील भागामध्ये आपण घन संख्या आणि घनमूळ संख्यांच्या उरलेल्या ट्रिक्स अभ्यासणार आहोत। तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राइब करा, लाईक करा, व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांच्यापर्यंत शेअर करा। धन्यवाद।